जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल आणि तुम्हाला त्रास व्हावा, तुम्हाला दुःख व्हावं हाच त्या व्यक्तीचा एकमेव उद्देश असेल, तुम्हाला तिच्या वागण्यामुळे काय त्रास होतोय, किती दुःख होतं याची त्या व्यक्तीला काहीही पडलेली नसेल, तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीसोबत वागा आणि मग बघा ती व्यक्ती तुम्हालाच काय, तिच्या आयुष्यात कुणालाही इग्नोर करायचा विचार सुद्धा करणार नाही. आणि जरी तिने कुणाला इग्नोर करायचा विचार केला ना, तर तिला सगळ्यात आधी तुमचा चेहरा आठवण येईल. चला तर मग सुरू करूया. आता बघा, एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते म्हणजे एखादी व्यक्ती जाणून बुजून तुमच्याकडे दुर्लक्ष करते, ती तुमच्याकडे लक्ष देत नाहीये, तिला तुमचा काही फरक पडत नाहीये, पण तुम्हाला तिचा खूप जास्त फरक पडतोय. तुम्हाला असं वाटतंय की का ही मला इग्नोर करते, का हिला माझा काहीच फरक पडत नाहीये, का ही माझ्याकडे लक्ष देत नाहीये, आणि याचा तुम्हाला खूप जास्त त्रास होतो. मग आता काय करायचं, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या व्यक्ती सोबत तिच्याच प्रमाणे खेळायचंय. म्हणजे बघा, ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते आणि तुम्ही तिला भाव देता, तुम्ही तिला विचारताय की काय झालं, तू माझ्याशी का बोलत नाहीयेस, तुझा प्रॉब्लेम काय, तुम्ही तिला पुन्हा पुन्हा विचारताय. त्या व्यक्तीला काय वाटतं माहितीये का, की मी याच्यासोबत कसाही वागलो ना तरी हा माझ्याचकडे येणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या व्यक्तीला भाव द्यायचा नाहीये, तुम्हाला त्या व्यक्तीला असं दाखवायचंच नाहीये की तिच्या वागण्याने, तिच्या इग्नोर करण्याने तुम्हाला काही फरक पडतोय. तुम्हाला तुमचं तुमचं खुश राहायचंय, तुमचं तुमचं हॅप्पी राहायचंय. जरी तुम्हाला फरक पडत असेल ना, तरी त्या व्यक्तीला दाखवायचं नाहीये की तुम्हाला फरक पडतोय, तुम्ही खुश राहायचंय. जर तुम्ही असं केलं ना की ती व्यक्ती आधी तुम्हाला इग्नोर करते आणि मग तुम्ही काही रिॲक्टच केलं नाही, तुम्हाला काही फरकच पडला नाही, तुम्ही तिला असं दाखवलंच नाही की तुम्ही दुःखी झालात, तुम्ही तिला खूप जास्त विचारत होते की काय झालं काय झालं, तू माझ्याकडे का दुर्लक्ष करतोय, आणि मध्येच अचानक तुम्ही तिला विचारणंच बंद केलं, तुम्ही तुमच्या तुमच्या कामात बिझी होऊन गेलात, तर काय होईल, तर काय होईल माहितीये, ती व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करायला लागेल की अरे हा मला भाव का देत नाहीये, हा मला विचारत का नाहीये, याला काहीच फरक का पडत नाहीये की मी याला इग्नोर करतो. आणि मग काय होईल, सिच्युएशन रिव्हर्स होऊन जाईल. आधी तुम्ही त्या व्यक्तीला भाव देत होते आणि नंतर ती व्यक्ती तुम्हाला भाव द्यायला लागेल. मग आता असं कसं काय होईल, तुम्ही अचानक तिला भाव देणं कसं काय बंद कराल, तुम्हाला तर तिची खूप सवय झाली आहे ना. पण तुम्हाला हे करावं लागणार आहे, तुम्हाला त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करावंच लागणार आहे, कारण तुम्ही तिला कितीही भाव दिला ना, तुम्ही तिला कितीही मनवण्याचा प्रयत्न केला ना, तरी ती तुम्हाला इग्नोरच करणार आहे. जर तिला तुमच्याशी बोलायचं असतं तर ती आधीच बोलली असती, पण तिला बोलायचंच नाही आहे, कारण तिला माहिती आहे की माझा याला खूप फरक पडतो, हा मला मनवणारच आहे, हा माझ्या मागे लागणारच आहे, हा मला भाव देणारच आहे, ह्या गोष्टी तिला माहिती आहेत. आणि म्हणून ती याचाच फायदा घेते आणि तुम्हाला तेच करायचं नाहीये. तुम्हाला त्या व्यक्तीला तुमचा फायदा घेऊ द्यायचा नाहीये, तुम्हाला तिला दाखवून द्यायचंय की बघ मी ही रिकामी नाहीये, किंवा मी ही रिकामा नाहीये, मला ही कामं असतात. आणि तुम्ही हे सगळं केव्हा करू शकाल, जेव्हा तुम्ही खरोखर स्वतःला बिझी ठेवाल. म्हणून तुम्हाला स्वतःला बिझी ठेवायचंय, म्हणजे तुम्ही हे जे तेच तेच विचार करत असताना की अरे यार ती मला इग्नोर करतेय, ती मला भाव का देत नाहीये, मग मी कुठे चुकलो असेल, मग मी काय करू, मी तिला कसं म्हणू, हे विचार तुम्हाला बंद करायचे. आणि हे विचार तेव्हाच बंद होतील जेव्हा तुम्ही खरोखर तुमच्या कामात मन लावाल, जेव्हा तुम्ही खरोखर स्वतःला बिझी ठेवाल. हे बघा, कोणामुळेही तुमची महत्त्वाची कामं बंद करू नका, कोणामुळेही तुमच्या कामामधून तुमचं मन भटकू देऊ नका. स्वतःला बिझी ठेवा, स्वतःची कामं करत राहा, स्वतःच्या कामांमध्ये खुश राहा. असं करून तुमच्या मनात पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचे विचारही येणार नाहीत आणि तुमचं कामही होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला हेही कळेल की अरे याला तर काही फरकच पडत नाहीये. दुसरं म्हणजे काय असतं माहितीये का, आपण आधी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तिच्यासोबत तुमचं रिलेशन काय. म्हणजे कधी कधी आपल्या खूप जवळची व्यक्ती असते आणि ती भाव खात असते, ती जाणून बुजून आपल्याला इग्नोर करत असते. आणि जर काही झालंच नसेल, तुमच्यात काही भांडणही झालं नसेल आणि तरी ती तुम्हाला इग्नोर करत असेल, तर समजून घ्या की ती फालतूमध्ये भाव खाते. मग जर कोणी व्यक्ती तुम्हाला भाव देत नाहीये तर तुम्ही कशाला त्या व्यक्तीला भाव देताय, तिलाही थोडं इग्नोर करा ना. आणि कधी कधी काय होतं, आपल्या जास्त अटेन्शन देण्यामुळेही एखादा व्यक्ती आपल्याला इग्नोर करायला लागतो. म्हणजे आपलं पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघणं असेल किंवा पुन्हा पुन्हा तिला प्रत्येक गोष्ट विचारणं असेल, तू जेवली का, तू झोपली का, तू हे केलं का, तू असं का केलंस, तू तसं का नाही केलंस, तू माझं का ऐकत नाही, असं जर आपण तिला पुन्हा 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 विचारत असलो ना, तर ती व्यक्ती इरिटेट होऊन जाते आणि मग ती आपल्याला इग्नोर करायला लागते. म्हणून काही गोष्टींना आपण स्वतःसुद्धा समजून घेतलं पाहिजे. जरी तुम्हाला तिची खूप काळजी असेल, जरी तुम्ही तिच्यासाठी सगळं काही बोलत असाल, पण तिला ती आवडत नाहीये ना, मग त्या गोष्टी करू नका, काहीच गरज नाहीये. ह्या गोष्टींमुळे काय होतं माहितीये का, तुम्ही स्वतःहून तुमची व्हॅल्यू कमी करून घेता. पण लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि ती कोणाहीमुळे कमी होऊ देऊ नका. कुणाला इतकंही अटेन्शन देऊ नका की ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करायला लागेल.
आणि लक्षात घ्या की समोरच्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा असंही बोलू नका की तू मला भाव का देत नाहीयेस, तू माझ्याशी बोलत का नाहीयेस, तू ना माझ्यावर प्रेमच नाही करत, तुला ना मी आवडतच नाही, तू ना अशीच करतेस, तू आधी तशी होती आता अशीस। तुम्ही ज्यावेळी असं पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला सांगताना त्यावेळी तुम्ही तुमची इमेज कमी करून घेत असता आणि तुम्हाला तुमची इमेज कुणाही समोर कमी करायची नाहीये। असं नाही की समोरच्यावर प्रेम करू नका किंवा समोरच्याला इम्पॉर्टन्स देऊ नका, द्या ना, तुमची आवडती व्यक्ती आहे ती, तुम्हाला हवं ते करा, पण कुणाहीमुळे तुमची इमेज कमी होऊ देऊ नका, तुमची व्हॅल्यू कमी होऊ देऊ नका। सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स जर कोणाला द्यायचा असेल ना तर तो फक्त स्वतःला द्या। जर तुम्ही स्वतःला इम्पॉर्टन्स दिला ना तर तुम्हाला कुणीही इग्नोर करणार नाही। जेव्हा तुम्ही स्वतःला इम्पॉर्टन्स द्याल ना तेव्हा सगळे तुम्हाला इम्पॉर्टन्स देतील। पुढची गोष्ट म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करा, विचार करा की मी अजून काय चांगलं करू शकतो, आता मी जे जे काही करतोय त्याहून जास्त चांगलं मी अजून काय करू शकतो, मी काय नवीन करू शकतो, मी स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू शकतो, याबद्दल विचार करा, स्वतःबद्दल विचार करा, स्वतःला इम्प्रूव्ह करण्याबद्दल विचार करा। तुम्हाला बऱ्याच गोष्टी करायला आवडत असतील पण त्या गोष्टी तुम्ही करत नसाल, मग त्या गोष्टी करायला आत्ताच टाइम आहे। जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तिच्या मागे लागत बसण्यापेक्षा त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला आनंद देतात, त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला इम्प्रूव्ह करतील। स्वतःवरही काम करा ना, स्वतःवरही थोडं लक्ष द्या की मी काय छान करू, मी माझी रुटीन कशी छान करू, मी काय वेगळं करू, असं काहीतरी करा की जेणेकरून दुसऱ्यांना तुमचा हेवा वाटला पाहिजे। ज्यावेळी तुम्ही वेगळं काहीतरी कराल, ज्यावेळी तुम्ही काहीतरी नवीन कराल, ज्यावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी कराल ना त्यावेळी तुम्ही खरंच आतून खुश राहाल, त्यावेळी खरंच तुम्हाला कुणाचीही काही गरज पडणार नाही, त्यावेळी तुम्हाला कुणाचाही फरक पडणार नाही की कोण तुम्हाला इग्नोर करतोय, तुम्हाला याच्याशी काहीच घेणं देणं उरणार नाही। आणि ज्यावेळी तुम्हाला कुणाशी काही घेणं देणं असणार नाही ना त्यावेळी त्यावेळी त्यांना तुम्हाला अटेन्शन द्याविषयी वाटेल आणि त्यावेळी ते तुम्हाला अटेन्शन देतील सुद्धा। आणि तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळी तुम्ही काहीतरी छान कराल ना त्यावेळी ते व्यक्ती तुम्हाला इग्नोर नाही करणार, ते व्यक्ती तुमच्यावर जेलस फील करतील, त्यांना तुमच्यासारखं बनावं असं वाटेल, त्यांना तुमच्याशी बोलावं असं वाटेल, त्यांना तुमच्यासोबत राहावं असं वाटेल। मग बनवा ना, स्वतःला असं बनवा, उगाच दुसऱ्यांना भाव देऊन त्यांच्या मागे लागून कशाला स्वतःचा इम्पॉर्टन्स कमी करता, कशाला स्वतःचा टाइम वेस्ट करताय। पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला व्हॅल्युएबल बनवा, प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी अवेलेबल राहू नका। आता समजा जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल, तुम्ही तिच्याशी पुन्हा 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 बोलायचा प्रयत्न करताय पण ती व्यक्ती तुमच्याशी बोलतच नाहीये, आणि अचानक त्या व्यक्तीला तुमची काहीतरी गरज पडली, अचानक त्या व्यक्तीला बोलण्यासाठी कुणीही नाहीये म्हणून तिने तुम्हाला कॉल केला किंवा ती तुमच्यासोबत बोलायला लागली, तर मग काय, तुम्ही काय करता? तुम्ही कितीही कामात असाल, तुम्ही कितीही महत्त्वाचं काम करत असाल, तुम्ही ते सगळं बाजूला ठेवून त्या व्यक्तीशी बोलायला लागता। आणि मग तिला काय वाटतं की याच्याकडे तर वेळच वेळ, तिला कळतच नाही, तिला तुमची व्हॅल्यूज समजत नाही, म्हणजे तिला जेव्हा हवं ना तेव्हा तुम्ही तिच्यासाठी अवेलेबल असता, म्हणून तिला असं वाटतच नाही की हाही बिझी असू शकतो। म्हणून कुणाही व्यक्तीसाठी तुमचं काम बाजूला ठेवू नका, कुणीही असू द्या, आधी तुमचं काम पूर्ण करा आणि मग त्या व्यक्तीसोबत बोला, जेणेकरून तिलाही कळेल की अरे हाही कामात असतो, तीही तुमचा वेट करेल आणि तिला तुमची किंमत कळेल। स्वतःला असं बनवा ना की इतरांना तुमचा हेवा वाटला पाहिजे, इतरांना असं वाटलं पाहिजे की हा त्याचा खूप खुश असतो, इतरांना असं वाटलं पाहिजे की याला कुणाचीच गरज नाहीये, इतरांना तुमची गरज पडली पाहिजे, जो व्यक्ती तुम्हाला इग्नोर करतोय ना त्याला तुमची गरज पडली पाहिजे, असं काहीतरी करा। स्वतःला असं काहीतरी बनवा की त्याचं काम तुमच्याशिवाय झालंच नाही पाहिजे। आणि ज्यावेळी समोरच्याला हे कळून जातं ना की याच्याशिवाय माझं हे काम होणार नाहीये किंवा याच्याशिवाय माझं इथे अडून जाणार आहे, त्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करूच शकत नाही, कारण तिला कळून जातं की हा खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे। आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुमचं रिलेशनशिप आहे, तुमचं त्या व्यक्तीशी नातं आहे, पण ती व्यक्ती अचानक तुम्हाला इग्नोर करते, मग याचं रिझन काय आहे हेही तुम्ही आधी समजून घेतलं पाहिजे। तिचा तुम्हाला इग्नोर करण्यामागचा उद्देश काय आहे? ती खरोखर तुम्हाला दुःखी करण्यासाठी इग्नोर करते की ती खरंच दुःखी झाली आहे म्हणून तुम्हाला इग्नोर करते हेही तुम्ही समजून घ्या। जर त्या व्यक्तीला कधीतरी तुम्ही हर्ट केलं असेल तर तिला मनवण्याचा प्रयत्न करा, त्या व्यक्तीला मनवा, खूप जास्त मनवा, पण इतकंही नाही की त्यामुळे तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट गमावून बसाल, कारण आपल्याला माहिती असतं की आपली कितपत चूक आहे आणि समोरचा कितपत भाव खातोय, आणि जर तो त्याच्या लायकीपेक्षा जास्त भाव खात असेल ना तर काहीच गरज नाहीये तुम्हाला त्याच्यासाठी तुमची सेल्फ रिस्पेक्ट घालवण्याची, काहीच गरज नाहीये त्याला जास्त मनवण्याची, एक लिमिट असते, एका लिमिटमध्ये मनवा, एका लिमिटमध्ये त्याला भाव द्या, कुणाहीमुळे तुमची सेल्फ रिस्पेक्ट कमी होऊ देऊ नका।
ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुमची सेल्फ रिस्पेक्ट, तुमचा स्वतःचा इम्पॉर्टन्स, तुम्ही स्वतःला इम्पॉर्टन्स द्या, तुमच्या कामाला इम्पॉर्टन्स द्या, स्वतःला बिझी ठेवा, स्वतःमध्ये खुश राहायला शिका. मग तुम्हाला खरंच काही फरक पडणार नाही की कोण तुम्हाला इग्नोर करतंय, कोण तुमच्याकडे दुर्लक्ष करतंय, तुम्हाला याचा खरंच काही फरक पडणार नाही. उलट दुसऱ्यांना फरक पडेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही तुमच्यामध्ये खुश राहायला शिकाल ना, तर दुसऱ्यांना तुमचा हेवा वाटेल. कुणीही तुम्हाला इग्नोर करायचा विचारही करणार नाही.